विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर या नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पावसाळ्यात कधी कधी 3-4 दिवस सतत जोराचा पाऊस पडून नदीच्या पाण्याची पातळी वाढते, त्याला आपण नदीला पूर येणे असे म्हणतो. पाऊस थांबला नाही तर हे पाणी वस्तीतही घुसते. पुरामुळे नदी काठची मातीची घरे कोसळतात, मुले, गुरे आणि माणसे बुडून मरण्याची शक्यता असते. वस्तीत पाणी साठल्याने दैनंदिन जीवनात खूप अडचणी येतात. पुरामुळे आपले दैनंदिन जीवन अगदी विस्कळीत होते. विद्यार्थी मित्रांनो, पुरामुळे शेतीचेही खूप नुकसान होते. पाणी साठल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येतात. अशा वेळी आपण काय करावे बरे? तर अशा वेळी उंच आणि सुरक्षित ठिकाणी जावे. पूर ओसरल्यावर मगच घरी परतावे. पुराच्या पाण्याला ओढ फार असते, त्यामुळे पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे ठरते. म्हणून अशा वेळी पुराच्या पाण्यात पोहणे टाळावे.